उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जेव्हा आम्ही शेतकरी जात होतो तेव्हा आम्हाला पूर्ण दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि दिवाळी सुद्धा आमची जेलमध्ये गेली आणि नवनीत राणा यांना आरती सिंग सीपी यांनी डिटेन केलं। अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग आणि माजी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदीय विशेषाधिकार समितीकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवरून आता राज्यातील 4 बड्या अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली। आज लोकसभा मध्ये खासदार नवनीत राणा यांनी प्रिविलेज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी अमरावतीच्या सीपी आरती सिंग आणि मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे आणि डीजी रजनीश सेठ या सगळ्यांना 6 तारखेला हजर राहण्यासंदर्भात प्रिविलेज कमिटीने प्रिविलेज कमिटीचे सचिव मुख्य सचिवांनी आदेश दिले आणि आरती सिंग यांनी ज्या पद्धतीनं मला जेलमध्ये टाकलं उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जेव्हा आम्ही शेतकरी जात होतो तेव्हा आम्हाला पूर्ण दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि दिवाळी सुद्धा आमची जेलमध्ये गेली आणि नवनीत राणा यांना आरती सिंग सीपी यांनी डिटेन केलं आणि पोलीसच्या गाडीमध्ये बसून एका आरोप्यासारखी त्यांना ट्रीटमेंट दिली। त्या ठिकाणी त्यांना पायरीवर बसवण्यात आलं, धक्काबुक्की करण्यात आली आणि एकेरी भाषामध्ये नवनीत राणांचा अपमान सुद्धा केला आणि त्याचप्रमाणे आता सुद्धा मागच्या महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं 3 वाजता पोलीस आमच्या घरी पाठवून त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आरती सिंगनी ज्या पोलिसांच्या वर्दीचा दुरुपयोग केला, कायदा बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून आम्हाला घरी 3 वाजता डिटेन करणं, आमच्या लहान लहान मुलाला धमकवणं, आमच्या कुटुंबांना धमकवणं, अशा प्रकारची सुपारी आरती सिंगनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं घेतलेली आहे आणि वारंवार आम्हाला सांगतात तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटा, त्यांच्याकडनं बसून काहीतरी कॉम्प्रोमाइज करा आणि त्यांच्या पक्षाशी जवळीकता आणा, अशा प्रकारची सुपारी आरती सिंग सीपी यांनी घेतलेली आहे। त्या संदर्भात प्रिविलेज दाखल झाला आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणारच आहे, पण त्यासोबत त्यांची अवैध संपत्ती जी आहे, जी संपत्ती त्यांनी अवैध पद्धतीनं जमा केली ती वेगवेगळ्या राज्यामधली, ती सुद्धा ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करणार आहे।